संपूर्ण आपलं अन्न जे आहे हे विषमुक्त अन्न तयार करायचं हा कन्सेप्ट घेऊन मी बरेच वर्ष शेतकऱ्यांची ट्रेनिंग्स वगैरे घेतो. पण दरम्यान लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आमच्या ज्या वेळेला निदर्शनास आलं की आता आपण तर लॉकडाऊन आहोत, काय करू शकतो या वेळेवर, मग आम्ही असं ठरवलं की आपल्याला जर का ह्या वेळेमध्ये आपल्या घरात लागणाऱ्या सगळ्या निविष्ठा, सगळ्या ज्या अन्नाच्या गरजा आहेत हे जर आपल्या आपल्या टेरेसवरती आपण ह्या उभ्या केल्या तर काय होईल. नमस्कार. तुम्ही जर माझ्या पाठीमागे आत्ता पाहिलं तर तुम्हाला भाताची शेती दिसते आहे, परंतु ही जी शेती आहे मी शेतात नाही आलेले. आता तुम्ही म्हणाल मी शेतात नाही आले तर नेमके कुठे आहे मी, तर नेमकं मी आलेले आहे एका टेरेसवरती. ही कोल्हापूरच्या कोल्हापूरकरांनी एक शेती फुलवलेली आहे. ही शेती बघण्यासाठी मी इथे आलेली आहे आणि तुमच्यासाठी देखील हा स्पेशल रिपोर्ट तयार करण्यासाठी मी इथे आलेली आहे. कोरोनाचा भारतात शिरकाव झाला. हा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलो. सगळेच घरात बंदिस्त होते. कोणी आपली या लॉकडाऊन मध्ये कला जोपासली तर कोणी वाचन केलं, कोणी घराची साफसफाई केली तर कोणी सगळं बंद असल्यानं भाजीपाला मिळेना, त्यामुळे घराजवळच्या बागेतच भाजीपाला लावला. पण हा मिळालेला वेळ नुसती एकच गोष्ट करून सत्कारणी लागू शकत नाही हे त्यांनी बरोबर हेरलं. आणि मग मुळातच आधीपासून असलेली शेतीची आवड तिची जोपासना ह्या लॉकडाऊन मध्ये केली, तर ती कशी असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. घरात माणसे किती तर चार, इतक्या सगळ्यांना धान्य किती लागणार वर्षभरासाठी तर इतकं इतकं किलो. सगळं मोजमाप झालं, काय काय पिकवायचं हे पण ठरलं. घरात वापरासाठी लागणारी हळद मसाल्यांपासून गुळापर्यंत सगळं काही घरातच तयार करायचं हा विचार ठरला तो बहुमूल्य वेळात म्हणजे लॉकडाऊन मध्ये. सगळं बंद असल्यामुळे विचारांना चालना मिळाली आणि त्यात जोड शेतीकडे असलेल्या ओढीची. मग सगळी तयारी झाली आणि घरातच चार माणसांची शेती, घरातीलच चार माणसे पिकवत आहेत. महत्वाचं म्हणजे विषमुक्त आणि कीटकनाशकांच्या फवारणीशिवाय तयार होते ही शेती. शेती करणारा हा शेतकरी पेशाने बँकिंग क्षेत्रात कार्यरत असून शेतीच्या आवडीमुळे एक सक्सेसफुल प्रयोग त्यांनी भारताला देखील आदर्शवत ठरेल असा घडवून आणला आहे. यामध्ये आपल्या दररोजच्या घरच्या गरजा लक्षात घेऊन पहिला धान्याची गरज भागवण्यासाठी काय करता येईल, तसं तांदूळ आहे, ज्वारी आहे, मिलेटमध्ये सगळ्या प्रकारचे मिलेट आमच्या आता प्लॅनिंगमध्ये आहेत रबी सीझनला. जसं फॉक्सटेल मिलेट असेल, बर्नॅड मिलेट असेल, ब्राऊन टॉप मिलेट असेल, लिटल मिलेट असेल, ह्या सगळ्या ज्या अतिशय उच्च दर्जाची मिलेट्स जी आहेत ती मिलेट्स याच्यामध्ये आपण घेतोय. त्याचबरोबर कडधान्य आहे, त्याच्यामध्ये तूर आहे, ते देखील आता खूप चांगल्या पद्धतीने आलेले आहे की आमची वार्षिक गरज आहे, एक 12-15 किलो तुरीच्या डाळीची गरज आहे, ती 100% त्यातनं फुलफिल होऊ शकेल अशी तूर आलेली आहे. आता हरभरा हा रब्बीचा प्लॅनिंगमध्ये आहे. त्याचबरोबर जे आपल्याला मसाल्याचे पदार्थ लागतात त्याच्यामध्ये हळद आहे, आलं आहे, काळी मिरी आहे, ही सगळी मसाल्याचे पदार्थ आपण घेतले आहेत. आणि फळांचा जो विषय आहे, घरामध्ये लागणारी आपल्याला दररोजची जी फळं आहेत ती सगळी फळं आपण याच्यात कव्हर केलेली आहे. त्याच्यामध्ये केळी आहे, वर्षाला घरामध्ये जेवढ्या केळ्याची गरज आहे तेवढ्या प्रमाणात आपण केळीची याच्यामध्ये लावण केलेली आहे. त्याच्यानंतर चिकू आहे, पेरू आहे, आंबा आहे, बेल आहे, शेवगा आहे, ह्या सगळ्या ज्या आपल्या डे टू डेच्या गरजा आहेत या गरजामध्ये डाळिंबाची अतिशय चांगल्या पद्धतीनं डाळिंब लागायला सुरुवात झालेली आहेत. ह्या सगळ्या गरजा आपल्याला भागवू शकतो हा आमचा ह्या प्रयोगामध्ये शेवटी राहिला कुठला विषय, तर दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला छोट्या मोठ्या आजारासाठी जर कुठं लागत असेल तर ते आयुर्वेदिक प्लांट्स येतात. त्याच्यामध्ये अडुळसा असेल, गुळवेल असेल, त्याचबरोबर गुडमार आहे, विधारा आहे, शतावरी आहे, ही देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आता ती मॅच्युअर्ड स्टेजला आम्ही वापरू अशा पद्धतीनं आलेली आहे. आणि याबरोबर जसं की बेल आहे, तुम्हाला बेल मल्टीपर्पज वापर होऊ शकतो बेलाचा, ते आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. अशा ह्या सर्वांगानं आपल्याला ज्या गरजा आहेत त्याच्यात सगळ्या गरजा कशा फुलफिल होतील याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यात आपण यशस्वी झालेले आहोत. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्यांनाच नाही तर शहरवासीयाने देखील आपल्या घरामध्ये, आपल्या बंगल्यामध्ये चांगला टेरेस असेल, ह्या प्रत्येकाने आपलं अन्न जर आपल्याला जर विषमुक्त करायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे की ते स्वतः पिकवलं असेल तर ते सगळ्यात खात्रीचं अन्न असणार आहे. त्यामुळे विषमुक्त अन्नाची पहिली प्रायोरिटी आपल्यापासून सुरुवात केली ते आपण स्वतः पिकवलं पाहिजे. आणि हे पिकवणं असं कुठलंही मोठं अवघड नाही आहे, आपण ते सहज करू शकतो. आणि हे प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे की आपण टेरेसवर पण ते घेऊ शकतो आणि आपल्या बिल्डिंगला सेक्युअर्ड ठेवून घेऊ शकतो, हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला
अतिपावसाचा विषय आला तर तिथं आपण प्रोटेक्शन देऊ शकतो, अति उन्हाचा विषय आला तर तिथं प्रोटेक्शन देऊ शकतो. आणि शेतात शेतकऱ्याला एखाद्या वेळेला एखादं पीक घेणं अडचणीचं होतं, खूप पाऊस आला आणि गेलं असं होतं, पण ह्या ह्याच्या मात्र प्रमाण कमी असल्यामुळं आपण ह्याला सिक्युरिटीनं सांभाळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची जर ह्याच्यातली गोष्ट असेल तर ह्याला कुठल्याही प्रकारचा रासायनिक, कुठल्याही खताचा, कीटकनाशकाचा किंवा तणनाशकाचा स्पर्श देखील न करता सत्वयुक्त आणि विषमुक्त चांगलं अन्न आपण खाऊ शकतो. आणि ही जी काय आजारी पडणं, हॉस्पिटलच्या ज्या वाढलेल्या जत्रा आहेत, ह्या थांबवण्यासाठी हे छोटे मोठे प्रयोग देखील आज आपल्याला गरजेचे आहेत, एवढंच मी सांगू शकतो. आत्ता आपण आलेलो होतो कोल्हापूरच्या बावड्यामधील मराठा कॉलनीतील सुधाकर पाटील यांच्या घरी. त्यांनी हा जो खूप मस्तपैकी एक प्लॅन केलेला आहे, घरच्या घरी जी शेती केलेली आहे त्याविषयीची थोडक्यात माहिती जाणून घेण्यासाठी. कारण जेव्हा आपण बाजारामध्ये जातो, बाजारामध्ये फळं घेतो, भाज्या घेतो, आज कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट सारखी सारखी धुवून आपल्याला खावी लागते. कारण की कोरोनाचा प्रादुर्भाव पण आहे आणि एरवी त्याच्यावरती वापरलेली कीटकनाशकं, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या असतात. त्यामुळेच आपण बाजारातनं आणलेल्या फळभाज्या असतील, भाज्या असतील, फळं असतील किंवा धान्य असेल, ह्या सगळ्याच गोष्टी आपण प्रत्येक वेळेला स्वच्छ करून घेतो. पण जर ह्याच सगळ्या गोष्टी आपण आपल्या टेरेसवरती, आपल्या परसबागेमध्ये जर पिकवल्या तर किती छान होईल की नाही. घरच्या घरी आपला सगळा भाजीपाला तयार, सगळी फळं आपल्या घरच्या घरी तयार आणि ती देखील आपल्या हाताने आपण रुजवलेली असतील. त्यामुळे हा एक वेगळा प्रयोग आहे, नक्की करून बघा. आणि तुम्ही जर तुमच्या बागेमध्ये, तुमच्या परसबागेत अशी कोणती भाजी लावली असेल किंवा वेगळा असा प्रयोग केला असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. कॅमेरामन ऋषिकेशसह मी दुर्वा दळवी, तरुण भारत न्यूज. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.